रखडलेल्या कामासंदर्भात मनसे आक्रमक झाली आहे. मुंबई गोवा महामार्गावर मनसेकडून कोकण जागर यात्रा आयोजित केली आहे. अमित ठाकरेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह या पदयात्रेला सुरुवात झाली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी. मनसेची कोकण जागर यात्रा सुरू झालेली आहे. आपण पाहू शकता एकंदर मोठी गर्दी संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण रस्त्याची जी दुरावस्था आहे, मुंबई गोवा महामार्गाची जी दुरावस्था आहे, जी अनेक वर्ष कित्येक वर्ष जी कामं रखडली होती त्याची संपूर्ण आज याची मागणी करत मनसेने एकंदर आंदोलन पुकारलेलं आहे. आणि संध्याकाळी 6 वाजता होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यामध्ये सहभागी होणार आहेत. एकंदर त्यांच्या संपूर्ण भाषणाची सुरुवात होणार आहे. आपल्यासोबत काही मनसैनिक आहेत, त्यांची आपण बातचीत करूया. दादा एकंदर काय सांगाल, तुमच्या यात्रा निघालेली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? आमची पहिली प्रतिक्रिया बोलण्यापेक्षा आमच्या राज साहेबांनी जो आवाज दिलेला आहे तो कोकणवासियांसाठी आवाज दिलेला आहे. त्या आवाजाला जागून आज वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही असे पदयात्रा काढलेली आहे. आम्हाला पदयात्रा काढायची गरज पडणार नव्हती, परंतु गेले 17 वर्ष 15,267 करोड रुपये खर्च करून सुद्धा या रस्त्याची दुर्दशा सर्वजण बघतायत. असे मोठमोठे खड्डे आहेत, हे भ्रष्टाचारीचे खड्डे आहेत. चंद्रयान 615 कोटीमध्ये गेलेलं आहे चंद्रावर, परंतु हा कोकणचा रस्ता 15,000 कोटी खर्च करून सुद्धा नीट होत नाहीये. यावर आमची खूप वाईट प्रतिक्रिया आहे, कारण की सरकार असं वेगवेगळे सरकार येत गेले घेत गेले पण कोणीही रस्ता नीट केलेला नाहीये. पण आपले राज साहेब ठाकरे या रस्त्यासाठी झुंजतायत, आपल्या कोकणवासियांसाठी झुंजतायत, सिंधुदुर्ग आणि त्या पूर्ण कोकणामध्ये आपल्या छाप पाडण्याचे प्रयत्न करतायत. तर आपण सर्व त्याला साथ देऊया आणि पदयात्रेमध्ये सामील होऊया असंच बोलू शकतो. आम्ही बुलडोजर फोडलं किंवा काही हे मारला, दगड मारला, तर तुम्ही आम्हाला दगड मारणारी सेना म्हणून संबोधता. मग तुम्ही कोणती सेना आहे? वॉशिंग मशीन सेना आहे का काय आहे? मग तुमच्या पक्षाचे किती काय होतात ते पण मला दाखवा. आणि संपूर्ण यात्रा पूर्ण होईपर्यंत याकडे आपलं लक्ष असेल. कॅमेरामॅन हमीद सह भूषण शिंदे, लोकशाही. दरम्यान मनसे नेते अमित ठाकरे, बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. आम्ही आता चर्चेत सहभागी नाही होणार. आम्ही आता तुम्हाला शेवटचं सांगतोय, ही यात्रा ही शांततेत आहे, ह्याच्या पुढची यात्रा ही शांततेत नसेल. जे तुम्ही घाबरत होता ना ते घाबरा, मी तुम्हाला एवढंच सांगतो ही यात्रा शांततेत असेल, ह्याच्या पुढची यात्रा शांततेत नसेल. तुम्हाला जे केसेस करायचे ते करा, आम्ही लोकांसाठी लढत राहणार. यापुढे मनसे आंदोलन खळखट्यात अशा पद्धतीने जाणार होऊ शकतो, साहेबांचा आदेशाची वाट बघतो. अमित साहेबांनी परस्पर फाट्यापासून सुरू केलेलं आहे, मी इथून केले, त्याच्या पुढे आणखीन असे एक एक टप्प्यामध्ये राज साहेबांची सभा कोलाड या ठिकाणी एक छोट्या काळी सभा होणार. आज मनसे संकल्प सोडतो इथून, बिलकुल संकल्प सोडलेला आहे की या रस्ता झाल्याशिवाय मनसे स्वस्थ बसणार नाही. आपण बघू शकता की काय पद्धतीचे रस्ते इथे झालेले आहेत, लोकांची कशी दुरावस्था झालेली आहे. आज खड्ड्यांचं साम्राज्य सगळीकडे पसरलेलं आहे, त्यामुळे या भैऱ्या सरकारच्या कानाखाली आवाज काढण्यासाठी ही आजची पदयात्रा आहे. आता इकडनं आम्ही वांद्रे गावापर्यंत जाणार आहोत. चालताना आपण बघू शकतो की काय पद्धतीचे खड्डे या संपूर्ण रस्त्यामध्ये झालेले आहेत आणि याच्यासाठी सरकारचा जागर आणण्यासाठी म्हणून आजची यात्रा आहे. आणि आम्हाला आशा आहे की सरकारला कुठे ना कुठे जाग येईल. मनसेच्या कोकण जागर यात्रेला सुरुवात झाली आहे. या जागर यात्रेची सांगता रायगड जिल्ह्यातील कोलाड इथं होणार आहे आणि या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती कोकण जागर यात्रा हे आंदोलन होणार आहे. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे सर्व नेते 15 किलोमीटर अंतर इतकं पदयात्रा काढणार आहेत आणि अर्थातच संध्याकाळी या आंदोलनाची सांगता अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार आहे. आपण दृश्यांमधनं पाहू शकताय, सध्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हे दृश्य आहे. जागोजागी ठिकठिकाणी मनसेचे झेंडे आणि बॅनर्स मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेले आहे. राज ठाकरे संध्याकाळी या कोकण जागर यात्रेचा समारोप ज्या ठिकाणी करणार आहेत त्याच ठिकाणावरती आपण आहोत, कोलाडमध्ये. राज ठाकरे याच ठिकाणावरून कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, त्याचबरोबर पुढची भूमिका मनसेची काय असणार आहे ते देखील जाहीर करणार आहेत. आज संध्याकाळी राज ठाकरे या व्यासपीठावरनं महाराष्ट्राला काय संदेश देत आहेत, मनसैनिकांना काय संदेश देत आहेत, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कोकण जागर यात्रा ही काही वेळातच सुरू होणार आहे. रायगडमधल्या पनवेल परसप्यापासून जी यात्रा सुरू होणार आहे ती रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत मनसेचे नेते पोहोचलेले आहेत. अमित ठाकरे याचं नेतृत्व करणार आहेत आणि संध्याकाळी पदयात्रेनंतर मनसेच्या या आंदोलनानंतर राज ठाकरे नेमकी नव्याने कोणती भूमिका घेत आहेत हे पाहणं तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामन प्रितेशसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड. लोकशाही मराठी ऐका, पहा,
जागरूक रहा।